पक्षाच्या वतीनं बेघर वसाहत समाजासाठी बोरवेल पडण्याचा शुभारंभ. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरवादीचे पोलीस तालुका अध्यक्ष माननीय किशोर मोहिते व सहकारी यांच्या विशेष प्रयत्नातून मौजे दुंधोडी तालुका पोलीस जिल्हा सांगली येथे बेघर वसाहत व संतनगर येथील सर्व नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी बोरवेल हापसा पाडण्याचा शुभारंभ रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ यांच्या शुभहस्ते व दुधोंडी गावाचे सरपंच माननीय विजय आरभुणे, मानसिंग बँकेचे चेअरमन सुधीर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मानवहित लोकशाही पक्षाचे माननीय देवराज साठे, माननीय सागर महापुरे तसेच मल्हारी लोखंडे, संदीप आवळे, सचिन इनामदार, विजय मोहिते, जयवंत शिंदे, संतोष वडार, रुपेश चव्हाण, राजू तांदळे, बलराम चव्हाण, सागर आवळे, हिम्मत मोहिते, किशोर लोखंडे, आदित्य मोहिते, विराज तांदळे, विनायक इनामदार, शिवा वडर, अधिक वडर, सचिन साठे, विपुल चव्हाण, सनराज साठे, महेश साठे, राकेश केंगार यांसह समाजबांधव उपस्थित होते. CBS News मराठी, भाऊसाहेब रुपटक्के, सांगली.